नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास 20 तारखेनंतर बेमुदत बंदचा इशारा. चाकूचा धाक दाखवून भर रस्त्यात एकास लुटले, शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना ट्रॅव्हल्स बस मधून दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. सर्व विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका कर्मचारी महासंघाने घेतली असून आज देखील कर्मचारी संघटना संपावर ठाम असल्याचे दिसून आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनामध्ये 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीसोबतच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निष्कर्ष न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्धार केला जात त्यानुसार गुरुवारी रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात व विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचा काम बंद बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानंतर 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला तर बुधवार पासून काळ्या फिती लावून काम करण्यात येत आहे. 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10 ते 20, 20 ते 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे बुधवारपासून आंदोलनाचे स्वरूप तीव्र केले आहे. 20 फेब्रुवारीपासून सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाचे बेमुदत बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पात्रीकर यांनी एडियनसोबत बोलताना दिली. या बंदमध्ये विद्यार्थी यांचं नक्कीच नुकसान होत आहे, परंतु या नुकसानीला सगळे विद्यापीठातील कर्मचारी नव्हे तर याच्यासाठी सरकार जबाबदार आहे आणि सरकारचं याच्यामध्ये सर्वात मोठा रोल आहे. त्यांनी ही वेळ आमच्यावर जर आणली नसती तर हे आम्ही आज बसलोच नसतो आणि हे बंद ठेवलंच नसते, परंतु याच्यात कुठंतरी आमच्याच नाकातोंडात पाणी जायला लागलं तर त्याच्यामुळे कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा या अर्थानं आम्ही ते बंद ठेवलेलं आहे आणि आमची भूमिका नेहमीच विद्यार्थ्याच्या बाजूने राहिलेली आहे. आज तर असं परिस्थिती आहे, महाराष्ट्रातले सर्व 12 चे 12 अकृषी विद्यापीठ 100% बंद आहे, त्यासोबत महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित जे महाविद्यालय आहेत ते देखील या संपामध्ये 100% सहभागी आहे, त्यासोबत ज्युनियर महाविद्यालय जे आहे ते देखील या संपामध्ये 100% सहभागी आहे आणि या बंदचा फटका निश्चितच विद्यार्थ्यांना बसतो. विद्यार्थ्याला बसत जरी असला तरी त्या बाजूनं आम्ही आहोत, विद्यार्थ्याच्या बाजूनं आहोत. आमचे लेकरं बाळ त्या कुठंतरी कॉलेजला शिकतात, विद्यापीठामध्ये शिकतात, परंतु या सगळ्या परिस्थिती ओढून जी आणलेली ही शासनानं ओढून आणलेली आमच्यावर आणि म्हणून ह्या ठिकाणी बंद केलेलं आहे. हे तर काहीच नाही, परंतु येणाऱ्या 20 तारखेपर्यंत जर हा आमचा प्रश्न सुटला नाही तर यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालय, संपूर्ण विद्यापीठं, त्यासोबत ज्युनियर महाविद्यालय संपूर्ण 100% बंद राहतील. त्या बंदच राहतील नाही तर आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी टाळे लावण्याचं काम देखील संघटना करेल, महासंघ करेल, कृती समिती करेल. लोकसेवा आयोगाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या परीक्षा पद्धतींच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले असून काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आंदोलनाची रूपरेषा सांगितली. MPSC ने विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता परीक्षा पद्धती बदलली. राज्य सेवा मुख्य परीक्षेचा बदललेला पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2023 पासून लागू करायची घोषणा केली. याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष विद्यार्थ्यांमध्ये होता, तो काँग्रेस पक्षाने एकवटला. 2-3-4 आंदोलनं झाली, महाराष्ट्रभर आंदोलनं झाली. त्या आंदोलनाची दखल घेऊन कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा विषय मांडला आणि अशी घोषणा केली की हा जो बदललेला परीक्षा पद्धती आहे ती परीक्षा पद्धती आम्ही 2023 लागू न करता विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आम्ही ते 2025 लागू करू. असं सांगून
आता 12-15 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही MPSC ने तसं नोटिफिकेशन काढलेलं नाही. आमचा सरकारच्या घोषणेवर, मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या घोषणेवर आमचा विश्वास नाही, विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. आम्हाला अधिकृतपणे MPSC ने बदललेली परीक्षा पद्धती आम्ही 2025 लागू करू असं संदिग्ध भाषेमध्ये नसलेलं, स्पष्ट भाषेमध्ये असलेलं नोटिफिकेशन काढण्याच्या मागणीसाठी आम्ही उद्या विभागीय कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस येण्याशिवाय सोबत आम्ही आंदोलनाला बसतोय. आमच्यासोबत MPSC चे विद्यार्थी असते. पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबादमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात MPSC चे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होते. दुचाकीवर आलेल्या चौघांनी एका व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून लुटून त्यांच्याकडील 1,75,000 रुपयांसह 2 बँकांचे ATM कार्ड आदी चोरून नेल्याचा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री नारेगावात घडला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली असून चोरीचे पैसे हस्तगत केलेत. दुचाकीवर आलेल्या चौघांनी एका व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून लुटून त्यांच्याकडील 1,75,000 रुपयांसह 2 बँकांचे ATM कार्ड आधार कार्ड चोरून नेल्याचे प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री वोकहार्ड रोडवरील गजानन हॉटेलच्या समोर नारेगावात घडला. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात लुटमारीचा गुन्हा 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नोंदविला होता. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना ट्रॅव्हल्स बसमधून दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित 2 आरोपी फरार आहेत. कर्णपुरा परिसरातील पंचवटी चौकामध्ये असलेल्या ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर दोघे जण असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सदर ठिकाणी छापा मारून राजू संतदिन गौतम बिहारी राहणार मिसारवाडी नारेगाव आणि सुनील मुरलीधर मगर राहणार गणेशनगर गारखेडा परिसर या दोघांना ताब्यात घेतले. यांची विचारपूस केली असता या दोघांनी त्यांच्या साथीदार समीर आणि भैया यांच्या मदतीने देशी दारू दुकानाची दिवसभरातील रक्कम घेऊन जाणाऱ्यास नारेगाव रोडवर मारहाण करून लूटमार केल्याचे कबूल केले. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मस्के, सुधाकर मिसाळ, ज्ञानेश्वर पवार, संजय राजपूत, नवनाथ खांडेकर, नितेश सुरंद्रे, नितीन देशमुख यांच्या पथकाने पार पाडले. हर्सुल सावंगी रस्त्याच्या रुंदीकरण मोहिमेला सोमवार सकाळपासून सुरुवात झाली. पोलिसांचा चौक बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत हर्सुल गावातील पाडकामाला सोमवारी सुरुवात केली. आज या कामाचा 4th दिवस होता. रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील 98 मालमत्ता हटवणे गरजेचे होते. त्यातील निम्म्या मालमत्ता पहिल्याच दिवशी हटवण्यात आल्या, तर उर्वरित मालमत्ता देखील हटवण्यात आल्या. सध्या या ठिकाणी रस्त्यावर पडलेले मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 2 दशकांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असणारा हर्सुलचा रुंदीकरणाचा प्रश्न पुढे सरकला आहे. लवकरच सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. रुंदीकरणासाठी एकूण 150 ते 175 कर्मचारी अधिकारी, 5 पोकलेन, 10 हायवे ट्रक, 10 ट्रॅक्टर यांच्यासह गावातील नागरिकांनीही या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य केले. याशिवाय हर्सुल पोलिसांसह अन्य पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह वाहतूक पोलिसांचे कर्मचारी ही बंदोबस्तासाठी तैनात होते. राज्यात सर्वच जिल्ह्यात बऱ्यापैकी लंपीचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे आता शेतकरी हितासाठी जनावरांचे बाजार सुरू करण्यात आले आहेत. मात्र छावणी बाजारात पिण्याचे पाणी आणि भौतिक सुविधांचा अभाव दिसून आलाय. लंपी साथ रोगाचा प्रादुर्भावाचा परिणाम काही दिवसांपूर्वी येथील छावणी परिसरातील गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर झाला होता. प्रत्येक गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली होती. गेले 5 ते 6 महिने बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळ्या, मेंढ्या असे सर्व जनावरांचे बाजार होऊ शकले नाही. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. आता लंपी स्किनचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला. लसीकरणही पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बाजार सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता शेतकरी हितासाठी राज्यातील सर्व भागात जनावरांचे बाजार शर्यती सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे खरेदी विक्री करण्याची अडचण दूर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर छावणी आठवडी जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला. मात्र या बाजारात पिण्याचे पाणी आणि भौतिक सुविधांचा अभाव दिसून आला आहे.
जनावरांसाठी असलेला हौदात घाण पाणी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. नारेगाव येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीविकास धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. नारेगाव येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात बांधकाम करण्यात येत आहे. सदर ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून पिलरचे काम सुरू असून या ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमित वावर असतो, तर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदारामार्फत सुरक्षेच्या दृष्टीने काहीच काम केलेले नाही, त्यामुळे काही मुले ह्या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याचे घटना घडल्या आहेत. सदर ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात यावेत अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपके ऊपर. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत. शिक्षक मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार विक्रम काळे यांचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन शेख युसुफ लीडर यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसुफ लीडर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले म्हणून औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रम काळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन त्यांच्या निवासस्थानी केले होते. यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर, भाऊसाहेब जगताप, अहमद चाऊस, डॉक्टर पवन डोंगरे, अनिस पटेल, डॉक्टर सरताज पठाण, मोहसिन अहमद, आकेफ रजवी, अरुण शिरसाट, कैसर बाबा, प्राध्यापक प्रकाश वाघमारे, एम ए अजर, महेंद्र रमंडवाल, अनिता भंडारी, दीपाली मिसाळ, माधवी चंद्रकी, सय्यद रुबीना, स्वाती सर्वदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकाल लग के करीबन 12 दिन हो गए और 12 दिन के अंदर कांग्रेस का आभार मानने के लिए मैं आज कांग्रेस के सदर के घर पे मौजूद हूँ. इलेक्शन के पहले भी हमारे नेता अशोक राव जी चौहान साहब दावत दी थी यूसुफ भाई ने, इसलिए इन्होंने भी मुझे फोन किया था कि चौहान साहब आ रहे आप आइए. और जो भी मौका हम यहाँ पर आए थे और एक छोटी सी मीटिंग इलेक्शन के तहत अशोक राव जी चौहान साहब ने अपने यहाँ घर पर ली थी, सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया था. आपके सामने ही नहीं बल्कि हमारे पार्टी में भी कल मीटिंग हो गई, उसमें भी मैंने कहा कि मराठवाड़े के 8 जिले के अंदर कांग्रेस के सभी हमारे जिला सदर हो. घरातून काही न सांगता निघालेला 20 वर्षीय युवक शहागंज परिसरातून बेपत्ता झाला असून सदर युवक आढळल्याचे त्याच्या पालकांना किंवा सिटी चौक पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. एकता नगर येथील 20 वर्षीय युवक किराणा दुकानात जातो म्हणून सांगून गेला तर परत आला नसून त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तो हरवल्याबाबत नोंद सिटी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर युवकाचे नाव शकील अहमद अन्सारी असून त्याचा रंग सावळा, चेहरा लांबट, उंची 5 फूट 5 इंच, नाक सरळ सडपातळ बांधा असून त्याने बारीक दाढी आणि मिशी ठेवलेली आहे. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स, पायात काळ्या रंगाची चप्पल आहे. सदर युवक कोणाला आढळून आल्यास सिटी चौक पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार SB वाघचौरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गिरनेरा तांडा येथे वीर अर्जुन युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बंजारा भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यात विविध बंजारा तांड्यातील मंडळाने सहभाग नोंदविला. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गिरनेरा तांडा येथे वीर अर्जुन युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बंजारा भजन स्पर्धा पार पडल्या.
यात विविध बंजारा तांड्यातील मंडळाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य संत श्री अप्पा महाराज व जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड होते, तर आयोजक वीर अर्जुन युवा मंडळाचे सचिव अर्जुन उत्तम पवार, अध्यक्ष रमेश रामसिंग पवार, युवा प्रौढ समिती अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, कोष अध्यक्ष राहुल आडे, सदस्य एकनाथ पवार, कवरसिंग चव्हाण, संजय जाधव, शासकीय समिती अध्यक्ष तलाटी संजय पवार, पोलीस पाटील संतोष राठोड, उपसरपंच अशकर भाई बबलू महाराज, तर पंच म्हणून गोवर्धन पवार, गडूबा आडे, शिवदास आडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. संत सेवालाल महाराजांची 284वी जयंती उत्सव खुलताबाद तालुकाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. जयंती उत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत वेरूळ तांडा येथील पुरुषांसोबत महिलांनी देखील हात उंचावून ताल धरला. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त वेरूळ तांडा, प्रताप तांडा, तीसगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अध्यक्ष महेश उबाळे, ज्ञानेश्वर दुधारे, सतीश काळे आदी उपस्थित होते. यावेळी बंजारा महिलांनी वेशभूषा केली होती. मिरवणुकीत तीज पैराव डोक्यावर घेऊन विसर्जनसाठी मुलींनी काढलेली रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच महिलांनी त्यांनी पारंपरिक बंजारा गाण्यांवर नृत्य केले. महिलांनी देखील त्यामध्ये चांगलाच फेर धरला. संत सेवालाल महाराजांची 384वी जयंती उत्सव खुलताबाद तालुक्याभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. ही मिरवणूक मंदिरकडे नेण्यात आली. यावेळी वेरूळ येथील सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन मूलचंद लाला चव्हाण, व्हाईस चेअरमन मसिउद्दीन सौदागर व संचालक मदन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद. अंजुमन उर्दू प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अंजुमन उर्दू प्राथमिक शाळा नारेगाव या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इब्राहिम पठाण हे होते, तर हाजी याकूब, मौलाना दाऊद, मौलाना अब्दुल सत्तार, मौलाना इस्माईल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकाराचे सादरीकरण केले. यावेळी शाहीन पठाण, शेख ताबिश, शोएब पठाण यांच्यासह इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. आने वाले साल में जो अपना अपना साल का जो गैदरिंग रहेगा, उस गैदरिंग में अपन कम से कम 8वीं से 12वीं तक स्कूल अपना रहेगा इंशाल्लाह. इंशाल्लाह समझे, अपनी बम्बई को पूरी फैल चले गई है इंशाल्लाह. महीने में भी और 2 महीने में भी और 4 महीने में भी मिल सकता है, पर गवर्नमेंट का काम है. मगर अब सब पूरा हर चीज अपन फाइल की हुई है. आने वाले समय में इंशाल्लाह ये हमारे सत्तार साहब ने हमारे जैसे बोलने को कुछ रखा ही नहीं, क्योंकि उन्होंने सब पूरी देखी हुई दुनिया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभाग आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील त्रिभाषिक गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकही देण्यात आली. इनकी जड़े पाकिस्तान में है, रावलपिंडी में. विस्थापन का दर्द इनके पूर्वजों ने भोगा है. रिफ्यूजी बनकर ये दिल्ली में आके बसे हैं. पाकिस्तान में आज भी
इनकी सरजमीन ये इनका जी का जुड़ाव है, लेकिन रमे ये इंडियन आर्मी में, इंडियन आर्मी के सर्वोच्च पद तक है। कारगिल जैसी लड़ाई में ये, मैं इनसे पूछ रही थी कि आपने इतना खून खराबा किया और आप बदले लिखते हैं, तो ये जो अद्भुत चीजें हैं, तो इसका उत्तर भी उन्होंने जो दिया, ये उनकी गजलें भी देखी, मैं आपका ज्यादा वक्त जाया नहीं करूंगी। लेकिन जब रविंद्र चसवाल लिखते हैं तो क्या लिखते हैं कि हर लम्हा जब अजाब हो जाए, हर लम्हा जब अजाब हो जाए, दुआ करो पानी शराब हो जाए। इतना न इतना अपनी सादगी पर मैं जो छू लूं शबाब हो जाए। तो गजल सम्मेलन में आपको आनंद उठाने जैसा खजाना यहाँ हिंदी में, मराठी में, उर्दू में मौजूद है। हमारे हिंदी विभाग के छात्रों का बड़ौदा बैंक की तरफ से जो सम्मान हो रहा है, हिंदी को जो प्रोत्साहन दिया जा रहा है, उसको सर आंखों पर लीजिए और गजलों को, अब गजलों के माध्यम से अपनी भावनाएं व्यक्त करने वाले शायर को जी भर के दाद दीजिए। शायर सिर्फ दाद का भूखा होता है। पुनः एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास 20 तारखेनंतर बेमुदत बंदचा इशारा। चाकूचा धाक दाखवून भर रस्त्यात एकास लुटले, शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना ट्रॅव्हल्स बस मधून दोघांना अटक। आजचं बातमीपत्र येथे संपलं, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन।